आमचा ह्या पूर्वी मी अशा ओपन डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस डॅमेज झालेल्या क्रिकेट डॅमेज झालेले मेजपीस यावर भरपूर लिखाण केलं आहे, व्हिडिओ टाकले आहेत, ते माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहावे. पण या ठिकाणचा विचार केला तर पहा, या ठिकाणी हे जे केबल आलं हे केबल कुठल्याही मेनस्विचमधून रूट न करता पहा डायरेक्ट क्रिकेटमध्ये गेलं. तिथं ब्रिज नाही, काही नाही, मग फ्यूज टाकायचा कसा? पहा पहा आणि मला सांगा की हा जय फ्यूज टाकला, आता हा फ्यूज गेला, हा फ्यूज गेला, तर मग ए बी स्विच बंद केल्याशिवाय पर्याय का? जिओ पाडल्याशिवाय पर्याय का? आणि या सगळ्या उपडवपामध्ये अपघात झाला तर काय? म्हणून माझी महावितरणला नम्र विनंती की डिस्ट्रीब्युशन बॉक्स हे वीज सुरक्षेचं कवच कुंडल आहे. कसं? यामध्ये सप्लाय चालू बंद करण्यासाठी सगळं स्विच गिअर असते, सगळं असते. पण असं जर असेल तर फार मोठा धोका घेऊन कामगारांना कामं करावं लागतात. म्हणून नम्र विनंती की कृपया आता पहा ना हा फ्यूज केवढा गपके आहे, हा फ्यूज. आणि मग अशामध्ये ट्रान्सफॉर्मर जळणार नाही तर काय होईल? म्हणून कृपया काइंडली मेंटेन ऑल द डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस ॲज पर सी ए रेग्युलेशन. आणि सी ए रेग्युलेशन कसं मेंटेन करायचं, काय मेंटेन करायचं, त्याचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहे, ते पाहावे. परत परत रिपिटेशन नाही. थँक्यू.